आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या उपाययोजना राबवाव्यात याकरिता पोलीस व सुरक्षा दलाच्या वतीने मॉकड्रिल करण्यात येते. नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी मॉकड्रिल केले जाते. खारघर मधील डीमार्ट मध्ये गुरुवारी अशाच प्रकारचे मॉकड्रिल घेण्यात आले. याबाबत येथील नागरिकांना काहीच माहीत नसल्याने काही काळातच शहरात दहशतवादी आले असल्याच्या अफवांचे लोण पसरले, त्यामुळे काही वेळ भीतीचे वातावरण होते. खारघर येथील डीमार्ट मधील नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता शटर अचानक बंद करण्यात आलं. यावेळी बंदूकधारी शीघ्र कृती दलाचे कमांडो, पोलीस अधिकारी, बॉम्ब स्क्वॉड, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी डीमार्ट मध्ये शिरकाव करीत काही संशयितांना बाहेर काढले. या प्रकारची काहीच माहिती नसल्याने घाबरलेल्या नागरिकांनी आपल्या घरी मित्रांना या संदर्भात फोनवरून माहिती देत खारघर मध्ये आतंकवादी घुसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांचा फौज फाटा, कमांडोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने झपाट्याने ही बातमी सर्वत्र पसरल्याने शहरात अफवांना उधाण आले. जवळजवळ 1.5 तास चाललेल्या या मॉकड्रिलची सांगता दुपारी 1 च्या सुमारास झाली. त्यानंतर उपस्थितांना याबद्दल माहिती दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. सुरक्षेसंदर्भात पोलिसांनी यंत्रणेसह यंत्रणा किती सतर्क आहे याकरिता मॉकड्रिलचं आयोजन करण्यात येत असल्याचे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी यावेळी सांगितले. खारघर पोलिसांच्या वतीने मॉकड्रिल करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही खारघर पोलिसांनी केले आहे.